औद्योगिक संस्था द्वारा संचालित कर्णबधिर विद्यालय की ओर से आज रैली निकालकर वोटर लिस्ट पे नाम शामिल करने की अपील की गई। इस वक्त खास बात यह रही कि गाने के माध्यम से जन जागृति की गई। नमस्कार, मैं प्रमोद नगराळे, BLO 56 नागपुर वेस्ट या जोन मधून। या विषयी तर की मतदारांचे जनजागृती विद्यार्थ्यांबद्दल विद्यार्थी आहेत यांना वोटर लिस्टमध्ये स्थान मिळावं, जागा मिळावी या उद्देशाने आम्ही जनजागृती रॅली केलेली आहे या दिवशी। नमस्कार, मी राजेंद्र आघाव, मुकबद्री विद्यालय शंकरनगर नागपूर इथे मी जॉईंट टीचर म्हणून नियुक्त आहे आणि आमची कलेक्टर ऑफिसकडनं BLO म्हणून नियुक्ती झालेली आहे। नागपूर पश्चिम 56 प्रभाग क्रमांक 200 326 आणि यांचा 327। आम्ही घरोघरी जाऊन या याद्या अद्ययावत करण्याचं काम करतो आणि इथे काही आम्हाला मुकबधीर किंवा दिव्यांग व्यक्ती आढळतात त्यांना ह्या गोष्टी सगळ्या त्यांच्यापर्यंत माहिती आम्ही पोहोचवतो आणि त्यांना त्या यादीमध्ये समावेश करण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही जवळपास 3 ते 4 महिन्यापासून हेच काम करून राहिलो आहे आणि आम्ही त्या उद्देशाने हा प्रचार सभा घेतलेली आहे आणि इथे मुलांना सांगण्याचा प्रयत्न केला आणि कर्मचाऱ्यांना, बाकीच्या पण लोकांना की कसं तुम्हाला नाव नोंदवता येईल आणि काय करता येईल आणि 18 जे दिव्यांग आहेत त्यांचा आम्ही नावाचा समावेश करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि शोध मोहीम चालू आहे आमची। नमस्ते, मैं डॉक्टर मीनल सांगोळे, प्रिंसिपल डेफेंडम स्कूल शंकरनगर नागपुर। हमारे विद्यार्थी जो है यहाँ कर्णबधिर है और यह कर्णबधिर विद्यार्थियों तक शासन की जो सूचनाएँ होती है, न्यूज़ चैनल पर जो आती है, दिव्यांगों की जो मतदार यादी है उसमें फॉर्म भरना, ये सब सूचनाएँ इन्हें नहीं समझती है। इन्हें सिर्फ करपल्लवी द्वारा, साइन लैंग्वेज द्वारा ही यह सूचनाएँ समझती है। तो हमने एक गाना बनाया है, वोट करेंगे हम, वोट करेंगे सब, ताकि जो बाहर के भी और दिव्यांग है, कर्णबधिर दिव्यांग, उन तक, उन लोगों तक इस गाने का प्रचार और प्रसार हो और ज़्यादा से ज़्यादा दिव्यांग इस वोटर लिस्ट में आए, ताकि हमें स्वच्छ और अच्छा प्रशासन मिले और यही लोकशाही की जीत होगी।